मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या लाव्ह स्ट्रीमध्ये नॉमिनेशन टास्क चालू आहे आणि हा टास्क इतर टास्कपेक्षा खूप वेगळा आहे तर मित्रांनो या आठही स्पर्धकांचं या आठवड्याचं भवितव्य आलेल्या नवीन वाईल्ड कार्ड एंट्री सदस्यांवरती अवलंबून असणार आहे मित्रांनो जो काही बिग बॉसने नॉमिनेशन टास्क दिला आहे या टास्क अंतर्गत बिग बॉसने स्पर्धकांचे फोटो आणि नावं असलेल्या काही बाहुल्या दिलेल्या आहेत आणि त्या बाहुल्या स्पर्धकांनी म्हणजे वेगळ्या स्पर्धकांच्या नावाच्या बाहुल्या स्पर्धकांनी घ्यायच्या आहेत आणि तो सदस्य नॉमिनेशनमध्ये जायला पाहिजे किंवा नाही हे आलेल्या तिन्ही वाईल्ड कार्ड एंट्री सदस्यांना पटवून द्यायचे आहेत तर समजायचं इथे विशालकडे जर जयचे बाहुली असेल तर तो स्नेहा किंवा आदिश किंवा तृप्तीताईंना समजावून सांगणार आहे की तो नॉमिनेशनमध्ये जायला पाहिजे किंवा नाही तर इथे कोणाकडे कुठले आहेत त्या तर इथे कोणाकडे कुठली बाहुले आहे ते आपण बघूया मित्रांनो इथे विकासकडे जयचे बाहुले आहे गायत्रीकडे उत्कर्षाची विशालकडे मीराची सोनालीकडे विशालची मीराकडे विकासची मिनलकडे गायत्रीची उत्कर्षकडे मिनलची आणि जयकडे सोनालीची बाहुली आहे तर मित्रांनो हे आठही सदस्य या तिन्ही वाईल्ड कार्ड एंट्री सदस्यांना समजावताना दिसतात की याला तुम्ही नॉमिनेशनमध्ये टाकायला पाहिजे किंवा नाही आणि हे बाकीचे जे काही सदस्य आहेत ते सुद्धा आपआपसात सांगताना दिसतात की तू माझ्याबद्दल असं सांग मी हे केलं आहे मी टास्कमध्ये असा खेळो आहे तर मी टास्कमध्ये असा अशा प्रकारे वागलो आहे हे तू त्या तीनही वाईल्ड कार्ड एंट्रीजला सांग तर मित्रांनो या आठवड्यात या आठही सदस्यांचं भवितव्य आहे ते ती या तीनही वाईल्ड कार्ड एंट्रीजकडे असणार आहे तर आता हे वाईल्ड कार्ड सदस्य कुठल्या स्पर्धकाला नॉमिनेशनमध्ये टाकतात हे पाहणं औचिक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कुठला सदस्य हा नॉमिनेशनमध्ये जावा हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय